शक्ती अंगी येते आई तुझे नाव घेता, चैतन्य अंगी येते तुझे रूप पाहता, संकटे सगळे मिटून जातात तुझे स्मरण होतात। सर्व प्रेक्षकांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या अनंत अनंत शुभेच्छा। जालना शहरातील नवा मुंडा परिसरातील हनुमान मंदिराजवळ 2 लाखांची रोकड असलेल्या पैशांची बॅग अज्ञात चोरट्यानं हिसकावून नेल्याची घटना आज दुपारच्या सुमारास 2 वाजता घडली आहे। संतोष आंबेकर राहणार दत्तनगर यांना सिद्धिविनायक ट्रेडर्स दुकानाच्या दुकान मालकांनी मर्चंट बँकमध्ये त्यांना पैसे भरण्यासाठी पाठवलं होतं। संतोष आंबेकर बँकमध्ये गेले असता जास्त गर्दी असल्या कारणानं त्यांनी दुकान मालकांना फोन लावून याविषयी सांगितले। यावरून दुकान मालकांनी त्यांना परत येण्याचे सांगितले, पण संतोष परत येत असताना हनुमान मंदिराजवळ मोटारसायकलवर आलेल्या 3 जणांनी त्यांच्याजवळील बॅग हिसकावून नेली आहे। संतोष यांनी सांगितल्याप्रमाणे बॅगमध्ये 2 लाख रुपयांची रोख रक्कम असून ती अज्ञात 3 जणांनी लंपास केली आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत CCTV कॅमेराची पाहणी करत अज्ञात चोरट्यांच्या शोधात स्थानिक गुन्हे शाखेचे 2 पथक रवाना केले आहे। या अगोदर सुद्धा बँकेची अशाच पद्धतीनं लूटमार करून बॅग पळून नेल्याची घटना घडली होती। यावरून व्यापारी वर्गामध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झाले। नवा मोंढा येथून पैशाची ने आण करण्यासाठी नेहमीच शहरामध्ये ये जा करावी लागते। अशा मध्येच अशा प्रकारे लूटमारीच्या घटना घडत असतील तर व्यापाऱ्यांनी काय करावे अशी चिंता व्यापाऱ्यांमधून व्यक्त होते। वारंवार घडत असलेल्या घटनांमुळे नवा मोंढा भागात पोलीस चौकी उभारण्याचं मागील कित्येक महिन्यांपासून व्यापारी संघटनेनी मागणी केली आहे। न्यूज रिपोर्टर हरी बोराडे, आज 24 तास, जालना। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।